राजवीर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आपला पुढचा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे निश्चयक आणि क्रॅमरचा नियम. तर आपल्याला सराव संच 1.3 हे सोडवण्यासाठी आपल्याला महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो काय आहे, निश्चयक म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे आणि नंतर क्रॅमरचा नियम कसा वापरायचा आहे हे आपल्याला पाहायचं आहे. क्रॅमरचा नियम कसा आहे, जो निश्चयक पद्धतीने ज्याचा निश्चयक पद्धतीचा वापर करायचा आहे आणि ती पद्धत म्हणजेच काय आहे, क्रॅमरचा नियम आहे. तर या ह्या पद्धतीचा वापर कशासाठी करायचा आहे, जसं की आपण सराव संच 1.1 जी आपण पाहिली ती कशावरती होती, एक सामायिक समीकरण सोडवण्यावरती होती. म्हणजेच आपण त्या ठिकाणी समीकरण सोडवण्यासाठी सहगुणक सारखे करून ते समीकरण सोडवले. नंतर आपण 1.2 सराव संच पाहिली तर ती होती आलेख पद्धतीवरती अवलंबून होती. म्हणजे त्यावरती आपण दोन समीकरणांचे आलेख तयार केले आणि ते दोन समीकरणं ज्या एकमेकांना बिंदूमध्ये छेदतात त्या ठिकाणची ज्या किमती असतील ते आपण त्याची काय म्हटलो, त्या समीकरणांची उकल आहे असं आपण समजलो. तर नंतर आता उकल काढण्याची तिसरी पद्धत आहे आणि तिसरी पद्धत म्हणजेच कोणती, क्रॅमरचा नियम किंवा निश्चयक पद्धत आहे. ओके, तर आपल्याला निश्चयक म्हणजे काय हे सुद्धा पाहायचं आहे. तर आपल्या टॉपिकला सुरुवात करण्याअगोदर आपण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब किंवा लाईक केलेलं नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तर ठीक आहे, आपण सुरुवातीला पाहणार आहोत निश्चयक. तर निश्चयक म्हणजे काय, तर सुरुवातीला निश्चयक म्हणजे काय हे आपण इथं पाहतोय, निश्चयक. ओके, निश्चयक म्हणजेच काय की समजा एखादी मांडणी केलेली असेल त्यामध्ये दोन ओळी असतील आणि दोन उभे स्तंभ असतील, याला आपण ए म्हणू, या ठिकाणी बी म्हणू, या ठिकाणी सी म्हणूया, या ठिकाणी डी. म्हणजे अशा रूपातली जी मांडणी असते अशा रूपातल्या मांडणीलाच काय म्हणतात, निश्चयक म्हणतात. ओके, आणि निश्चयक सोडवण्याचे यामध्ये काय बघा, दोन आडव्या ओळी आहेत आणि दोन उभ्या ओळी आहेत. ओके, तर यालाच काय म्हणायचं, याची कोटी जी आहे ही कोटी काय आहे, दोन आहे, कारण दोन आडव्या आहेत दोन उभ्या आहेत म्हणून ह्याची कोटी दोन आहे. नंतर आता हा निश्चयक सोडवायचा कसा, तर सोडवण्यासाठी सोपा आहे, या दोघांमध्ये तिरकस गुणाकार करायचा. ओके, काय लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये, तिरकस गुणाकार ठेवायचा. पण तिरकस गुणाकार नेहमी अगोदर कोणाचा घ्यायचा, ए आणि डीचा. म्हणजे सुरुवातीला काय घेणार, ए मल्टिप्लाय डी, म्हणजे निश्चयक सोडवण्याची पद्धत आहे. बरोबर, आता यामध्ये आता हा झाला ए गुणले डी, परंतु मध्ये चिन्ह यामध्ये काय आहे, नेहमी या ठिकाणी मध्ये चिन्ह कोणतं असणार आहे, वजा असणार आहे. आणि नंतर सी गुणले बी, नंतर गुणाकार करायचा आहे सी आणि बीसाठी. नंतर यांची गुणाकार करून जी वजाबाकी करून जी फायनल उत्तर येणार आहे ते म्हणजेच काय असेल, निश्चयकाची किंमत आहे. अशा प्रकारची उदाहरणं या टॉपिकवरती आपल्याला सराव संच 1.3 पाहायचे आहेत आणि अशा टाईपची उदाहरणं परीक्षेमध्ये आपल्याला एक मार्गासाठी विचारली जातात. तर हा झाला निश्चयक काढण्याची पद्धत. म्हणजेच काय, तिरकस गुणाकार करायचा, दोघांच्यामध्ये वजा चिन्ह, नंतर हा गुणाकार घ्यायचा. परंतु सुरुवातीला लक्षात ठेवायचं, नेहमी हा गुणाकार अगोदर घ्यायचा, या साईडचा घ्यायचा नाही. ओके, ठीक आहे, हा झाला निश्चयक. आता हा निश्चयकाचा वापर करून आपल्याला क्रॅमर्स रूल पाहायचा आहे. आता क्रॅमर्सचा नियम काय आहे, तर आपल्याला अगोदर सामान्य रूप माहीत आहे दोन चलातील रेषीय समीकरणाचं, ते काय आहे, ए एक्स अधिक बी वाय बरोबर शून्य, या सॉरी एक्स अधिक बी वाय बरोबर सी, हे काय आहे, सामान्य रूप आहे दोन चलातील रेषीय समीकरणाचं. तर आपल्याला समजा असे दोन समीकरणं दिली आहेत आणि ते आपल्याला सोडवायचे आहेत, परंतु कशाचा वापर करून, क्रॅमर्स नियमाचा वापर करतो. त्यावेळेस आपण काय करणार, दोन समीकरणं आहेत, मग दोन समीकरणं कोणती आहेत, समजा एक आहे ए वन एक्स अधिक दुसरा आहे बी वन वाय बरोबर सी वन. या ठिकाणी ए वन बी वन सी वन हे काय आहेत, सहगुणक आहेत. म्हणजे ए वन हा एक्सचा, बी वन हा वायचा सहगुणक आहे, सी वन हे स्थिर पद आहे. बरोबर, पुढे दुसरं समीकरण आहे, समजा ते दुसरं समीकरण आहे म्हणून ए टू एक्स बी टू वाय आणि सी टू, हे ए टू बी टू हे सहगुणक आहेत एक्स आणि वायचे आणि सी टू हे स्थिर पद आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला सहगुणकांच्या किमती लिहायच्या. सहगुणक म्हणजेच काय, एक्सचा सहगुणक ए वन आहे, वायचा सहगुणक बी वन आहे आणि शेवटी सी वन आहे, ह्यांच्या किमती लिहायच्या. तर आपल्याला काय मिळेल, मग ए वन मिळेल, या ठिकाणी बी वन मिळेल, इकडे सी वन मिळेल, दुसऱ्या समीकरणामध्ये ए टू मिळेल, बी टू मिळेल आणि इकडे सी टू मिळेल. याच्यावरून आपल्याला डी काढायचा आहे. डी म्हणजे निश्चयक आहे. ओके, डी म्हणजेच काय आहे, निश्चयक आहे. पण निश्चयक हा काढताना काय लक्षात ठेवायचं, यामध्ये कोणत्या किमती घ्यायच्या, तर आपल्याला कोणत्या घ्यायच्या, एक्स आणि वाय ह्या दोघांचे दोन्ही समीकरणांमध्ये दोघांचे सहगुणक घ्यायचे. म्हणजेच दोघांचे सहगुणक कोणते आहेत ते आपण या ठिकाणी लिहिले आहेत. म्हणजेच ए वन इकडं बी वन, या ठिकाणी ए टू, या ठिकाणी बी टू, हे समीकरण घ्यायचे. यांचा तिरकस गुणाकार करायचा आणि सोडवायचे. म्हणजे तिरकस गुणाकार काय येणार आहे, यांचा ए वन गुणले बी टू ह्या दोघांचा तिरकस गुणाकार, वजा वजा चिन्ह आहे, आणि नंतर ए टू गुणले या ठिकाणी बी वन. या ठिकाणी या दोघांचा गुणाकार करून सोडवल्यानंतर आपल्याला डीची किंमत मिळेल. यानंतर आपल्याला किंमत काढायची आहे डी एक्सची. डी एक्स म्हणजे आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण एक्स घेणार आहोत या ठिकाणी डी एक्स येईल, त्यावेळेस काय करायचं, जे एक्सचे सहगुणक आहेत, एक्सचे सहगुणक कोणते होते, एक्सचे सहगुणक ए वन आणि ए टू. तर आपल्याला ए वन आणि ए टू च्याऐवजी काय लिहायचे आहे, त्याऐवजी सी वन आणि सी टू.
हे बी वन बी टू आहे तसे राहतील, म्हणजे बी वन बी टू आपल्याला आहे तसेच ठेवायचे. तर बदलायचे कोणते, डी एक्स काढताना एक्सचे सहगुणक बदलायचे. म्हणजे या ठिकाणी ए वन ए टू ह्या दोघांच्या जागी काय ठेवायचं, सी वन सी टू. या प्रकारे पुन्हा सोडवताना त्याच पद्धतीने तिरकस गुणाकार, म्हणजेच काय येईल, सी वन गुणले बी टू वजा सी टू गुणले बी वन अशा प्रकारे येईल. आणि शेवटची एक आणखी एक असेल निश्चय काढायचा, तो असेल डी वाय असेल. निषेक हा डीने जास्तीत जास्त दाखवतात किंवा एपासून झेडपर्यंत जे कॅपिटल लेटर आहे त्याचाही सुद्धा वापर केला जातो. यानंतर डी वाय काढायचं आहे. आता डी वाय काढताना पुन्हा डीकडे पाहायचं आणि जे एचे एक्सचे सहगुणक आहे ते आता आहे तसे राहतील. आता बदलायचे कुणाचे, जेव्हा डी वाय काढतो त्यावेळेस वायचे सहगुणक बदलायचे. मग वायचे सहगुणक कोणते आहेत, बी वन आणि बी टू. आणि बी वन आणि बी टूच्या जागी काय लिहिणार आहेत आपण, हे स्थिर फलन आहेत, म्हणजेच सी वन आणि सी टू. म्हणजे मग त्यावेळेस ए वन आणि ए टू आहे तसे राहतील, ए वन ए टू आहे तसेच. आणि त्या बी वन आणि बी टूच्या जागी सी वन सी टू. पुन्हा याच्यामध्ये तिरकस गुणाकार, म्हणजेच ए वन गुणले सी टू वजा ए टू गुणले सी वन, हा झाला डी वाय. नंतर यावरून आपल्याला एक्स आणि वाय यांच्या किमती काढायच्या आहेत, चलांच्या किमती. तर या ठिकाणी पहा सिंपल आहे, ज्यावेळेस डी असेल त्यावेळेस यामध्ये ए वन बी वन हे दोन्ही पण येतील. ज्यावेळेस डी एक्स असेल त्यावेळेस काय करायचे, एक्सचे जे सहगुणक आहेत डीमधले, ह्या डीमधले जे एक्सचे सहगुणक आहेत ए वन ए टू यांच्या जागी सी वन सी टू. नंतर ज्यावेळेस एक्स डी वाय काढायचे आहे त्यावेळेस काय करायचे, हे जे डीमधले जे वायचे सहगुणक आहेत ते बदलायचे, परंतु एक्सचे बदलायचे नाहीत, एक्सचे आहे तसे राहू द्यायचे, ए वन आणि ए टू. आणि बी वन बी टूच्या जागी काय लिहिणार, सी वन सी टू. त्यानंतर आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत, म्हणजे आपण उकल जे काढतो ती म्हणजेच एक्स आणि वायच्या किमती. तर हे काढण्यासाठी सूत्र आहे एक डी एक्स छेद डी. ज्यावेळेस एक्सची किंमत काढायची त्यावेळेस वरती काय घ्यायचं आहे, डी एक्स, आणि खाली काय असणार आहे, डी. आणि वायची ज्यावेळेस काढायची असेल त्यावेळेस वरती असेल डी वाय आणि खाली असेल डी. तर हे दोन सूत्रांचा वापर करून आणि हे दोन तीन निश्चयकांचा वापर करून आपल्याला क्रॅमर्सच्या नियमांना काय काढायचं आहे, समीकरणांची उकल काढता येणार आहे. खूप सोपं आहे यावरती उदाहरण, यावरती आधारित आपल्याला सर्वसंच 1.3 ही आता पाहिजे आहे. चला तर या आता आपण सर्वसंच 1.3 स्टार्ट करणार आहोत. आणि यामध्ये सुरुवातीला आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, तो म्हणजे प्रश्न आहे की आपल्याला रिकाम्या एक उदाहरण दिलेलं आहे निश्चयकाचं आणि त्यामध्ये रिकाम्या चौकटी ज्या आहेत ह्या पूर्ण करायच्या आहेत. अशा टाईपचं उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये एक मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. ओके, तर या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार निश्चयक आहे म्हटलं तर तिरकस गुणाकार करणार इथं ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. तिरकस गुणाकार काय, तीन गुणले पाच, तीन गुणले या ठिकाणी पाच लिहिता येईल. वजा वजा चिन्ह असतं मध्ये सूत्रामध्ये त्या, चार गुणले दोन, म्हणजे या ठिकाणी चार दिलेले आहेत, मग राहिले काय, तर दोन राहिले. पुढे आपण यांचा गुणाकार करणार आहोत, तीन पाचे पंधरा हे वजा आणि बेचोक आठ इथं ऑलरेडी दिलेले आहेत. पुढे पंधरा वजा आठ म्हणजेच काय राहणार, सात. ओके, अशा प्रकारे हा पहिला प्रश्न कम्प्लीट झालेला आहे. यानंतर आपल्याला प्रश्न दुसरा पाहायचा आहे. प्रश्न दुसरा आपल्याला दिलेला आहे की यामध्ये निश्चयकाचे उदाहरण दिलेले आहेत आणि यावरून आपल्याला निश्चयकाच्या किमती काढायच्या आहेत. तर तिन्ही उदाहरणं सिंपल आहे, साधे आहेत. अशा टाईपचं उदाहरण परीक्षेला एक मार्कासाठी आणि अशा टाईपचं उदाहरण दोन मार्कासाठी परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. ओके, तर लक्ष चला सुरुवात करूया पहिल्यासाठी. तर सुरुवातीला काय करणार, दोघांचा तिरकस गुणाकार करता येईल, म्हणजेच वजा एक गुणले चार. पुढे मध्ये वजा चिन्ह असतं सूत्रामध्ये, ह्या दोघांचा गुणाकार झाल्यानंतर वजा चिन्ह असतं. नंतर कोणाचा गुणाकार आहे, दोन गुणले सात, म्हणजे या ठिकाणी काय आहे, वजा एक गुणले चार म्हणजेच वजा चार, हे वजा चिन्ह आणि बेसाती चौदा, म्हणजे बेसाती चौदा. पुढे वजा चार वजा चौदा दोघांना सारखं चिन्ह आहे, दोघांची बेरीज करू म्हणजेच, आणि दोघांना सारखं चिन्ह म्हणजेच निश्चयकाची किंमत काय आली, वजा अठरा. हे झालं पहिलं उदाहरण. नंतर दुसरं उदाहरण पाहू, दुसऱ्या उदाहरणामध्ये पण तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार कोणाचा होईल, पाच गुणले शून्य. तिरकस गुणाकार पहिल्याचा झाला की नंतर वजा चिन्ह असतं. नंतर गुणाकार कोणाचा आहे, आता या ठिकाणी वजा सात आहे म्हणून आपण कंसात लिहू, वजा सात गुणले तीन. पण यांचा गुणाकार करू, इथं पाच शून्य शून्य वजा, इथं कंसामध्ये काय आहे, सात्रिक एकवीस, परंतु वजा एकवीस येईल कारण सातला वजा चिन्ह आहे या ठिकाणी, म्हणजे वजा एकवीस आले. म्हणजे शून्य वजा इथं कंस आहे म्हणजे या ठिकाणी गुणाकार चिन्ह असेल, म्हणजे वजा गुणले वजा अधिक एकवीस, आणि शून्य अधिक एकवीस म्हणजेच काय आले, एकवीस. हे झालं दुसरं उदाहरण. यानंतर तिसरं उदाहरण, तिसरं उदाहरण सोडवताना तिरकस गुणाकार, तिरकस गुणाकार कोणाचा होईल, या ठिकाणी सात छेद तीन गुणले एक छेद दोन वजा, पहिल्याचा गुणाकार झाल्यानंतर वजा चिन्ह असतं. नंतर तीन छेद दोन गुणले पाच छेद तीन. तर या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करायचं नाही, आता या ठिकाणी तिरकस गुणाकार झाला, आता या ठिकाणी काय करणार, गुणाकार आहे, गुणाकार करताना अंशाचा अंशाबरोबर छेदाचा छेदाबरोबर, म्हणजे सात एक सात, तीन दुने सहा वजा तीन पाचे पंधरा आणि इकडे बेत्रिक सहा,
दोघांचा छेद सारखा आहे, छेद सारखा असेल तर एकदाच घेता येईल, म्हणजे राहिले काय मग अंशाचा वजाबाकी, मध्ये वजा चिन्ह आहे म्हणून दोघांची काय होईल वजाबाकी, 7 वजा 15 म्हणजे काय येईल वजा 8 छेद 6, मोठ्यातून लहान वजा केला आणि मोठ्या संख्येचे चिन्ह, याला दोघांना कितीने भाग जाईल 2 ने, 32 6 बेचूक 8 म्हणजे फाइनल आंसर काय आलं वजा 4 छेद 3। तर अशा प्रकारे हा प्रश्न दुसरा होता, यामध्ये सिंपल आहे, आपल्याला फक्त निश्चयकाची किंमत काढायची आहे। यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न नंबर तिसरा, यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न नंबर तिसरा, आणि प्रश्न नंबर तिसरा हा आपल्याला सांगितलेला आहे की क्रॅमर्स नियमाचा वापर करून खालील एकसामायिक समीकरणे सोडवा। आता आपल्याला क्रॅमर्स नियमाचा वापर करून जी एकसामायिक समीकरणे आहेत दोन चलातील ही आपल्याला आता सोडवायची आहेत। तर सुरुवातीला समीकरण दिलेले आहेत, तर सुरुवातीला लक्षात ठेवायचं की दिलेले समीकरण आपल्याला सामान्य रूपात लिहायचे, म्हणजेच काय ax + by = c, म्हणजेच जे स्थिर पद आहे ते काय पाहिजे बरोबरच्या उजव्या बाजूला असायला पाहिजे, जर नसेल तर ते उजव्या बाजूला घ्यायचं आणि x आणि y हे डाव्या बाजूला असायला पाहिजे। तर आपण यांना समीकरण नंबर देऊ 3x वजा 4y बरोबर 10 हे समीकरण नंबर 1, आणि या ठिकाणी 4x + 3y बरोबर 5 हे समीकरण नंबर 2। यावरून आपल्याला समीकरण 1 आणि 2 वरून a1 b1 आणि c1 a2 b2 c2 या किमती आपल्याला लिहायच्या आहेत, म्हणजेच a1 म्हणजे x चा सहगुणक, b1 म्हणजे y चा सहगुणक आणि c1 म्हणजे पहिल्या समीकरणाचं स्थिर पद, त्यावरून a2 b2 आणि c2 अशा किमती लिहायच्या आहेत। a1 म्हणजे पहिल्या समीकरणाचं x चलाचं सहगुणक, म्हणजेच काय a1 किती आहे 3, b1 म्हणजे पहिल्या समीकरणाचं जे y चल आहे त्याचा सहगुणक, परंतु या ठिकाणी फक्त 4 घ्यायचे नाहीत, जर वजा चिन्ह असेल तर ते वजासुद्धा घ्यायचं आहे, आणि c1 म्हणजेच पहिल्या समीकरणाचं स्थिर पद 10 आहे। दुसऱ्या समीकरणामध्ये म्हणजेच a2 काय घेणार 4, b2 म्हणजेच किती घेणार 3, आणि c2 हा किती आहे 5। ओके, या मिळाल्या आपल्याला किमती a1 b1 c1 a2 b2 c2। यावरून आपण सुरुवातीला d काढणार आहोत, d कसा काढतो आपण त्यासाठी काय घेतो a1 a2 b1 b2 हे मी पहिलं उदाहरण आहे त्यामुळे लिहितोय, नंतरच्या उदाहरणामध्ये लिहिण्याची गरज नाही आहे। तर a1 किती आहे या ठिकाणी लिहू आपण 3, a2 4, b1 वजा 4 आणि b2 3। यावरून आपल्याला हे उदाहरण आता सॉल्व करायचं आहे, सोडवताना काय करणार तिरकस गुणाकार, म्हणजेच 3 × 3 वजा नंतर काय आहे 4 × 4 4 × 4 म्हणजेच काय येईल 3 × 3 = 9 वजा हे वजा गुणले हे वजा म्हणजेच काय होईल अधिक, आणि 4 × 16 म्हणजेच किती मिळाले 9 आणि 16 किती आले 25, ही कशाची किंमत झाली डीसाठीची किंमत। ओके, यावरून नंतर आपण काय काढतो डी झाल्यानंतर dx काढतो, dx काढण्यासाठी आपण पद्धत काय आहे की जे x चे सहगुणक आहेत म्हणजेच a1 a2 हे बदलायचे असतात c1 आणि c2 ने, म्हणजेच या ठिकाणी काय लिहिणार a1 a2च्या जागी c1 c2, परंतु b1 आणि b2 आहे तसेच, याच्यामध्ये किमती ठेवू आपण काय येईल किंमत c1 c2 c1 10 या ठिकाणी 10, c2 5 आणि b1 b2 b1 किती आहे या ठिकाणी b1 -4 आणि b2 3। आपल्याला यांना सॉल्व करायचं आहे, सॉल्व करताना काय येईल आपल्याला काय मिळेल या ठिकाणी मी घेतो तिरकस गुणाकार, म्हणजेच काय मिळेल 10 × 3 मायनस नंतर 5 × 5 आणि कोणाचा गुणाकार होईल वजा 4 आहे म्हणून ते कंसामध्ये घेतले। पुढे 10 × 3 = 30 वजा इथं अधिक वजा म्हणजेच काय होईल अधिक, आणि 5 × 20 म्हणजेच किती झाले 50, ही कशाची किंमत झाली dx। यानंतर आपल्याला dy काढायचं आहे, dy बरोबर dy कसा काढतो, आता dy काढताना आपण x सहगुणक तसेच ठेवतो आणि जे वायचे सहगुणक आहेत वायचे सहगुणक कोणते आहेत वायचे सहगुणक म्हणजेच b1 b2 यांना आपण बदलतो, कशाने बदलतो c1 आणि c2 ने, म्हणजे a1 a2 आहे तसेच, आता या ठिकाणी b1 आणि b2च्या जागी c1 आणि c2 यांच्या किमती ठेवू, काय किमती आहेत त्यांच्या या ठिकाणी a1 a2 a1 3 आणि a1 3 a2 4 आणि c1 c2 म्हणजेच काय 10 आणि 5। तर यांना सोडवायचं आहे 3 × 5 = 15 म्हणजेच 3 × 5 वजा 4 × 10 काय मिळाले 3 × 5 = 15 वजा 4 × 10 = 40, परंतु इथं एक वजा आहे एक अधिक आहे म्हणजेच काय मिळेल मोठ्यातून लहान वजा करा म्हणजे वजा 25 हा मिळाला आपल्याला dy। यानंतर आपल्याला काय करायचं असतं x आणि y यांच्या किमती काढायच्या असतात, तर सुरुवातीला मी या ठिकाणी घेतो किमती x आणि y च्या किमती काढण्यासाठी, तर x ची किंमत कशी काढतो आपण सूत्र आहे आपल्याला x ची किंमत काढण्यासाठी dx ला कशाने भागतो d ने, म्हणजेच dx / d म्हणजेच काय मिळेल
डी एक्स किती आहे या ठिकाणी आपण काढलेला आहे 50 छेद डी किती आहे 25 25 एक 25 25 दुने 50 म्हणजे एक्स बरोबर किती मिळाले 2 आता काढायचं आहे y ची किंमत काढायची तर y ची किंमत काढण्यासाठी सूत्र काय आहे y बरोबर dy छेद d dy किती आलेला आहे या ठिकाणी वजा 25 आलेला आहे छेद d किती आलेला आहे d 25 आहे म्हणजे 25 एक 25 25 एक 25 परंतु 25 ला वजा चिन्ह होतं म्हणजे y सुद्धा काय असेल वजा मध्ये असेल म्हणजे x, y बरोबर x किती आलेला आहे 2 आणि y वजा 1 अशा प्रकारे आपल्याला याचे उकल मिळालेले आहे आणि हे उकल हे कशाच्या नियमाने मिळाले आहे कशाच्या आधारे सोडवले आहे आपण हे क्रॅमर्स नियमाचा वापर करून यानंतर आपण पाहणार आहोत उदाहरण नंबर 2 तर चला सुरुवातीला उदाहरण नंबर 2 हे आपल्याला सामान्य रूपात आहे का ते पाहायचे सामान्य रूप म्हणजे काय आता लक्षात ठेवायचे सर्वांनी सामान्य रूप प्रत्येक वेळी लिहिण्याची आपल्याला गरज नाही या ठिकाणी आपल्याला x आणि y लेफ्ट साइडला पाहिजे आणि स्थिर पद या साइडला पाहिजे पहिल्या समीकरणामध्ये स्थिर पद उजव्या बाजूला नाही तर आपल्याला ह्याला उजव्या बाजूला घ्यावं लागेल म्हणजे समीकरण काय मिळेल 4x अधिक 3y ह्या वजा 4 ला इकडे घ्या म्हणजेच काय होईल अधिक 4 आणि समीकरण नंबर 1 समीकरण नंबर 2 मध्ये पाहू x आहे डाव्या बाजूला परंतु y हे उजव्या बाजूला आहे तर आपल्याला ह्याला सुद्धा काय करावं लागेल इकडे आणावं लागेल म्हणजेच काय होईल अधिक 5y बरोबर हे 8 इकडेच राहतील आहे तसेच म्हणजेच काय राहिलं समीकरण नंबर 2 यावरून आपल्याला a1 a2 b a1 b1 आणि c1 यांच्या किमती लिहायच्या आहेत a1 म्हणजेच काय सुरुवातीला पहिलं समीकरण 4 b1 म्हणजेच काय 3 आणि c1 म्हणजेच काय आहे 4 नंतर a2 म्हणजेच किती आहे या ठिकाणी 6 b2 म्हणजेच या ठिकाणी 5 आणि c2 म्हणजेच या ठिकाणी 8 आहे ओके तर आपल्याला सुरुवातीला काय कशाची किंमत काढायची आहे d ची किंमत काढण्यासाठी आपण काय घेतो a1 a2 म्हणजेच काय 4 आणि 6 आणि b1 b2 या प्रकारे आपण किमती घेतलेली यानंतर तिरकस गुणाकार 4 गुणिले 5 वजा चिन्ह 6 गुणिले 3 5 चौक 20 वजा 6 त्रिक 18 म्हणजेच किती आले 20 वजा 18 म्हणजे 2 म्हणजे डी ची किंमत किती आली या ठिकाणी 2 यानंतर आपण काढणार आहोत डी एक्स मध्ये काय करतो आपण a1 a2 लिहिण्याच्याऐवजी a1 a2 याच्याऐवजी काय लिहितो आपण c1 c2 म्हणजे अगोदर काय लिहिणार एक्सच्या ठिकाणी एक्स म्हणजेच एक्सचे सहगुणक म्हणजेच a1 a2 आहे त्याच्या जागी काय लिहिणार आपण a1 a2च्या जागी म्हणजे 4 आणि 6च्या जागी काय लिहिणार c1 आणि c2 म्हणजेच 4 आणि 8 ज्यांना लक्षात येत नाही असं त्यांनी ते a1 a2 वगैरे लिहिलं तरी चालेल ते अगोदरच्या उदाहरणाप्रमाणे सॉल्व केलं तरी चालेल नंतर या ठिकाणी पुढे काय मिळणार आहे आपल्याला b1 b2 आहे तसे राहतील म्हणजेच 3 आणि 5 आहे तसे राहतील त्याला सॉल्व करायचं आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन काय करणार 4 × 5 −8 × 3 5 × 20 8 × 3 = 24 म्हणजेच काय मिळाले 20 मधून 24 वजा होणार नाहीत मग 24 मधून 20 वजा करा आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच dx किती मिळालेलं आहे 4 यानंतर काढणार आहेत dy काढताना काय करतो आपण जे डीमध्ये आहेत निश्चयकामध्ये ते पहिले a1 a2 आहे तसेच ठेवतो म्हणजे 4 आणि 6 आहे तसेच आता बदलायचे कोणाचे वायचे कारण हे एक्सचे सहगुणक आहेत हे वायचे आहेत म्हणजे बदलायचे आहेत कोणाचे डी वाय काढताना वायचे बदलायचे आहेत आणि त्याच्या जागी काय ठेवायचे c1 c2 म्हणजेच काय 4 आणि 8 यांना सॉल्व करू 4 × 8 तिरकस गुणाकार 4 × 8 वजा 6 × 4 काय येईल 8 चौक 32 आणि 6 चौक 24 32 मधून 24 गेले म्हणजेच काय राहिले 8 म्हणजेच काय मिळालं हे डी वाय परंतु आपल्याला किंमत कशाची काढायची आहे एक्स आणि वाय म्हणजे एक्सचं सूत्र काय आहे डी एक्स छेद डी हे एक्ससाठी सूत्र आहे आणि नंतर वायसाठी आहे डी एक्स म्हणजेच किती आहे वजा 4 आणि डी आहे 2 2 × 4 म्हणजेच एक्स बरोबर किती आले वजा 2 आता वाय काढू म्हणजेच डी वाय छेद डी डी वाय आहे 8 आणि डी आहे 2 2 × 8 म्हणजेच एक्स कॉमा वाय किती आले एक्स आहे वजा 2 आणि वाय आहे 4 ओके अशा प्रकारे आपल्याला समीकरण उदाहरण नंबर 2 जे आहे ह्याचं आपल्याला उकल मिळणार आहे यानंतर आपण तिसरे उदाहरण सोडवणार आहोत तर सुरुवातीला पाहिजे की दिलेलं समीकरण हे सामान्य रूपात आहे का म्हणजेच एक्स आणि वाय हे डाव्या साईडला आणि स्थिर पद जे आहे ते उजव्या बाजूला तर दिलेल्या दोन्ही समीकरणामध्ये त्या पद्धतीने आहे तर आपण सुरुवातीला a1 a2 या किमती लिहून घेऊया a1 म्हणजेच या ठिकाणी एक्सचा सहगुणक पण या ठिकाणी काय नाही म्हणजे 1 आहे नंतर बीचा सहगुणक म्हणजे b1चा सहगुणक या ठिकाणी 2 आहे
आणि सी वन म्हणजे या ठिकाणी वजा एक आहे म्हणजे स्थिरफल. नंतर दुसऱ्या समीकरणासाठी ए टू हा दोन आहे, बी टू बी टू म्हणजे या ठिकाणी वजा तीन आहे, आणि सी टू सी टू म्हणजेच या ठिकाणी 12 आहे. पहा या ठिकाणी तुम्ही समीकरण नंबर नाही दिले तरी चालतील, परंतु समीकरण या रूपात आहे का त्या अगोदर पाहायचं आहे. तर ठीक आहे, यानंतर आपण डी काढू. डी काढण्यासाठी आपण काय घेतो, डी वन सॉरी ए वन ए टू बी वन बी टू यावरून आपण किमती ठेवू त्यांच्या. ए वन किती आहे या ठिकाणी वन, या ठिकाणी टू, बी वन टू, या ठिकाणी मायनस थ्री आहे या ठिकाणी. तर यांना सॉल्व करू, म्हणजेच वन मल्टिप्लाय मायनस थ्री वजा वजा चिन्ह असतं, नंतर दोन गुणुले, दोन गुणुले काय आहे दोन, या ठिकाणी तीन एक तीन, परंतु तीनला वजा चिन्ह आहे म्हणून हे वजा वजा बेदुने चार, म्हणजेच काय मिळालं डी, वजा तीन वजा चार म्हणजेच वजा सात. दोघांना सारखे चिन्ह असतील तर बेरीज करून त्यांना सारखं चिन्ह. ही झाली डीची किंमत. यानंतर आपण काढणार आहोत डी एक्सची किंमत. डी एक्स डी एक्स कसा मिळवणार, डी एक्स काढताना काय करतो आपण, जे एक्सचे सहगुणक होते, एक्सचे सहगुणक कोणते आहेत, ए वन आणि ए टू. मग ह्या ए वन आणि ए टूला बदलायचं आहे कशाने, सी वन आणि सी टू, म्हणजे ए वन ए टूच्या जागी काय येणार सी वन सी टू, म्हणजे बी वन आणि बी टू आहे तसे राहणार. याच्या किमती ठेवा, किती किंमत आहे सी वन सी टू, सी वन मायनस वन सी टू 12 12 आहे, आणि बी वन बी टू आहे तसे राहतील, बी वन दोन आणि वजा तीन दोन वजा तीन. तर ह्यांना सोडवायचं आहे पुढे आपल्याला तिरकस गुणाकार करून, काय येणार आहे आपल्याला वजा एक गुणिले वजा तीन, ह्या दोघांचा तिरकस गुणाकार वजा चिन्ह, 12 गुणिले काय येणार आहे 12 गुणिले दोन म्हणजेच 24. तर गुणाकार करा, वजा एक गुणिले वजा तीन, वजा वजा काय होईल अधिक, म्हणजे तीन एक तीन वजा 12 दुने 24, तीन वजा 24 तीनमधून 24 वजा होणार नाहीत, तर मोठ्यातून लहान करा, 24मधून तीन करा 21, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 24चं चिन्ह वजा. हा झाला डी एक्स. डी एक्स नंतर पुढे काय काढायचं आहे डी वाय, लक्षात ठेवायचं ह्या प्रोसिजर सॉल्व करण्याची. तर या ठिकाणी काय करतो, डी वाय काढताना आपण जे वायचे सहगुणक आहेत ते बदलतो, डीमध्ये बघतो वायचे सहगुणक कोणते आहेत, बी वन आणि बी टू. मग ह्या बी वन आणि बी टूच्या जागी काय ठेवतो आपण सी वन सी टू, म्हणजे राहिले काय मग ए वन ए टू आहे तसेच ए वन ए टू, आणि या ठिकाणी सी वन सी टू. तर यांच्यामध्ये किमती ठेवू, ए वन किती आहे या ठिकाणी एक आहे, ए टू दोन आहे, नंतर सी वन वजा एक आहे, आणि सी टू 12 आहे. याला सोडवू, सोडवल्यानंतर काय येईल 12 एक गुणुले 12 वजा दोन गुणुले इकडे काय आहे वजा एक, म्हणजे 12 एक 12 वजा वजा गुणुले अधिक सॉरी वजा गुणुले वजा अधिक बे एक बे, म्हणजेच किती आले 14, म्हणजे डी वाय आपल्याला काय मिळालेलं आहे 14. तर आपल्याला ह्या दिलेल्या आलेल्या किमतींवरून आपल्याला एक्स आणि वाय शोधायचे आहेत. तर एक्स मी या ठिकाणी काढतो, या ठिकाणी एक्स बरोबर काय घेणार डी एक्स छेद डी, म्हणजेच डी एक्स किती आहे या ठिकाणी किंमत काढलेली आहे आपण वजा 21 छेद डीची किंमत काढलेली आहे वजा 7, म्हणजे हे वजा वजा कट होईल 7 एके 7 सात्रिक 21, म्हणजेच एक्स किती मिळालेलं आहे 3. नंतर वायची किंमत काढू, वाय बरोबर काय येणार आहे या ठिकाणी डी वाय छेद डी, डी वाय किती आहे 14 आहे, आणि डी आहे मायनस 7 वजा 7 सात एके 7 सात दुने 14, म्हणजे वाय बरोबर वजा 2. हे वजा चिन्ह विसरायचं नाही कारण 7 खाली वजा चिन्ह आहे. शेवटी आपण त्याची उकल लिहिणार आहोत, एक्स कॉमा वाय बरोबर काय लिहायची सुरुवातीला एक्स, एक्स किती आहे 3 आणि वाय किती आहे वजा 2. तर ही झाली त्या समीकरणाची उकल. उदाहरण सोपे आहे, आपल्याला फक्त त्याची प्रोसिजर माहीत करून घ्यायची आणि किमती चिन्ह मात्र चुकायचे नाहीत या ठिकाणी. नंतर आपण उदाहरण नंबर 4 हे पाहणार आहोत. सुरुवातीला आपण ए वन ए टू यांच्या किमती सुरुवातीला लिहून घेऊ. ए वन बरोबर म्हणजेच एक्सचा सहगुणक 6, बी वन म्हणजेच वायचा सहगुणक वजा 4, आणि सी वन म्हणजेच स्थिरफल म्हणजेच काय स्थिरपद काय आहे वजा 12. नंतर समीकरण 2 ए टू बरोबर किती आहे 8, बी टू किती आहे वजा 3, आणि सी टू काय आहे वजा 2. तर यावरून आपण डीची किंमत काढू. डीची किंमत काढण्यासाठी आपण काय घेणार, ए वन ए टू या ठिकाणी बी वन बी टू यांच्यामध्ये तिरकस गुणा सॉरी यांच्या अगोदर किमती ठेवूया. ए वन किती आहे 6 आहे, ए टू 8 आहे, बी वन वजा 4 आहे, बी टू म्हणजेच वजा 3 आहे. तर आपल्याला ह्याला सोडवायचं आहे तिरकस गुणाकार करून, 6 गुणुले वजा 3 वजा नंतर काय आहे हे 8 गुणुले वजा 4. तर या ठिकाणी साहित्रिक किती होईल
सहित्रिक 18 परंतु 18 ला चिन्ह काय असेल वजा असेल कारण या 3 ला चिन्ह वजा आहे नंतर वजा गुणले वजा म्हणजे काय होईल अधिक आणि 8 चौक 32 म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल 32 वजा 18 म्हणजे काय मिळेल आपल्याला 14 म्हणजे या ठिकाणी 14 मिळेल म्हणजे d बरोबर 14 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठ्यातून लहान वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह d ची किंमत काय आलेली आहे 14 यानंतर आपल्याला काढायचं आहे dx बरोबर काय आहे dx काढताना आपण काय काढतो की जे x चे सहगुणक म्हणजे a1 आणि a2 आहेत हे बदलतो कशाने c1 आणि c2 ने म्हणजे या ठिकाणी c1 c2 या ठिकाणी b1 b2 यांच्या किमती ठेवूया यांच्या किमती म्हणजे काय आहेत c1 b1 किती आहे c1 म्हणजे या ठिकाणी -12 c2 -2 नंतर b1 -4 आणि नंतर b2 -3 तर आपण यांना सोडवणार आहे तर सोडवणार म्हणजे तिरकस गुणाकार कोणाचा होईल ह्या दोघांचा अगोदर म्हणजे -12 गुणले -3 नंतर वजा चिन्ह नंतर काय -2 गुणले -4 तर आपल्याला या ठिकाणी वजा चिन्ह भरपूर आहे तर या ठिकाणी वजा गुणले वजा म्हणजे काय होईल अधिक होईल 12 36 वजा या ठिकाणी वजा गुणले वजा म्हणजे काय होईल अधिक आणि 2 चौक 8 परंतु हे वजा चिन्ह आहे तसं राहील 36 वजा 8 म्हणजे काय मिळेल आपल्याला 28 36 वजा 8 28 हे झालं डी एक्स मिळालं यानंतर काय काढायचं आहे आपल्याला डी वाय काढताना काय करतो आपण जे b1 आणि b2 आहेत म्हणजे वायचे सहगुणक हे कशाने बदलतो c1 आणि c2 मग त्यावेळेस a1 a2 आहेत असे राहणार a1 a2 b1 आणि b2च्या जागी c1 आणि c2 यांच्या किमती ठेवू a1 a2 किती आहेत 6 आणि 8 आणि c1 c2 -12 आणि c2 -2 तर यांना सोडवायचं आहे तिरकस गुणाकार करून 6 गुणले तिरकस गुणाकार कोणाचा होईल -2 बरोबर पुढे वजा चिन्ह नंतर 8 गुणले किती आहेत हे 12 तर या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचे 6 × 12 ओके 6 × 12 हे वजा गुणले वजा म्हणजेच काय होईल अधिक आणि इकडे 12 × 96 पुढे 96 × 12 वजा करू 96 × 12 मोठ्यातून एक अधिक आहे एक वजा आहे मोठ्यातून लहान वजा म्हणजे 96 × 12 वजा केले म्हणजे काय आले 84 आणि नंतरला मोठ्या संख्ये चिन्ह म्हणजेच अधिक हा काय झाला dy नंतर यावरून आपल्याला dx dy आणि d यावरून आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत म्हणजेच x बरोबर dx/d dx किती आहे या ठिकाणी 28 आणि d किती आहे 14 आहे 14 × 14 = 28 म्हणजे x किती मिळाला 2 y बरोबर सूत्र dy/d dy ची किंमत या ठिकाणी काढलेली आहे dy म्हणजे किती आहे 84 84/d किती आहे 14 × 14 = 84 म्हणजे या ठिकाणी x, y याची किंमत काय मिळाली आहे x 2 आणि y हे 6 मिळालं आहे अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण नंबर 4 ह्याची आपल्याला उकल काय मिळालेली आहे 2, 6 मिळालेली आहे यानंतर पाहणार आहोत आपण उदाहरण नंबर 5 तर सुरुवातीला आपण उदाहरण नंबरमध्ये हे सामान्य रूपामध्ये आहे का ते पाहायचे जर असेल तर डायरेक्टली आपण a1 b1 c1 यांच्या किमती लिहिणार आहोत a1 4 आहे b1 6 आहे आणि c1 हे आहे 54 नंतर a2 3 आहे b2 2 आणि या ठिकाणी c2 म्हणजेच किती आहे हे 28 तर आपण यावरून आपण d ची किंमत काढणार आहोत d ची किंमत कशी काढतो आपण सुरुवातीला a1 a2 b1 b2 हे सूत्र लक्षातच ठेवायचं आहे सूत्र लक्षात राहील तर सोपं जाईल नंतर काय होईल हे 4 आणि हे 3 b1 आहे 6 आणि 2 तर या ठिकाणी d बरोबर काय मिळाले गुणाकार तिरकस गुणाकार 4 × 2 − 3 × 6 जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल त्यावेळेस तो गुणाकार तुम्ही असं लिहिण्याची सुद्धा गरज नाही डायरेक्ट 4 × 8 − 6 = 18 असं लिहिलं तरीसुद्धा चालेल ओके तर हे तसं 8 − 18 होणार नाही तर आपण काय करणार आहेत मग मोठ्यातून लहान मायनस म्हणजेच किती आले 18 × 8 = 10 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा हे झाले डी ची किंमत यानंतर पाहणार आहोत आपण डी एक्स म्हणजेच काय आहे डी एक्सच्या ठिकाणी आपण एक्सचे म्हणजेच a1 a2 हे बदलणार आहेत कशाने c1 c2 म्हणजेच c1 c2 परंतु b1 b2 आहे तसे राहतील
बरोबर यांच्या किमती ठेवू. सी वन किती आहे 54, सी टू आहे 28, नंतर बी वन, बी वन आहे 6 आणि या ठिकाणी बी टू आहे 2. तर आपल्याला या ठिकाणी ह्याला सॉल्व करायचं आहे. सोडवताना काय करणार, तिरकस गुणाकार म्हणजे 54 गुणिले 2 नंतर याबरोबर वजा आणि 28 गुणिले 6. तर आपल्याला गुणाकार काय येईल, 54 दुणे काय होईल 108 वजा या ठिकाणी 28 सख किती 168. पुढे या ठिकाणी वजाबाकी करायची आहे आपल्याला 168. आता या ठिकाणी 108 मधून वजा होणार नाहीत 168, तर आपण काय करू 168 मधून 108 वजा करू, म्हणजेच काय राहतील 60 शिल्लक राहतील. 60 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा, म्हणजे डी एक्स किती आलेला आहे -60. यानंतर पाहणार आहोत डी वाय. डी वाय म्हणजेच काय आहे, डी वाय घेताना काय करतो आपण, जो डी आहे त्यामधले जे बी वन आणि बी टू आहेत ह्यांच्या जागी, म्हणजे वायचे सहगुणक ह्यांच्या जागी काय ठेवतो आपण, सी वन आणि सी टू, म्हणजे ए वन ए टू आहे तसे राहतील ए वन ए टू आणि बी वन बी टूच्या जागी सी वन सी टू. ए वन, ए वन किती आहे या ठिकाणी आणि ए टू 4 आणि 3 आणि सी वन सी टू म्हणजेच 54 आणि या. तर आपल्याला याला सोडवायचं आहे, सोडवताना तिरकस गुणाकार 24 गुणिले 28 वजा 3 गुणिले 54 म्हणजेच काय मिळेल आपल्याला 28 चौक 12 दर्श वजा या ठिकाणी 4 त्रिक 12 आणि 1 15 आणि 1 16 म्हणजेच काय आले 162 आले, म्हणजे 112 मधून 162 वजा करायचे आहेत. परंतु वजा होणार नाही, तर आपण मोठ्यातून लहान वजा करू, म्हणजे 162 मधून 12 वजा करू, म्हणजेच किती आले 50 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजेच डी वाय किती मिळाले आपल्याला -50. यावरून आपल्याला एक्स आणि वायची किंमत काढायची आहे. सर सुरुवातीला एक्ससाठी सूत्र लिहू, एक्स बरोबर डी एक्स छेद डी. डी एक्स किती आहे या ठिकाणी -60 छेद डी -10. वजा वजा कट होईल, 10 एके 10 10 सक 60, म्हणजे एक्स बरोबर किती मिळाला -6. नंतर वाय बरोबर काढायचं आहे, वाय बरोबर लिहिताना काय लिहिणार, वायसाठीचं सूत्र लिहायचं अगोदर, म्हणजेच काय सूत्र होतं आपण डी वाय छेद डी. डी वाय किती काढलेलं आहे -50. या ठिकाणी -50 छेद डी आहे -10, हे वजा वजा कट होईल, म्हणजेच काय आले 10 एके 10 10 5 50, म्हणजेच वाय बरोबर 5. म्हणजेच शेवटी उत्तर लिहिता येईल उकल, x, y म्हणजेच 6, 5. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण नंबर 5 हे आपल्याला सोडवता येईल. यानंतर आपण पाहणार आहोत उदाहरण नंबर 6. हे उदाहरण 6 हे आपल्याला सराव संच 1.3 मधलं शेवटचं उदाहरण आहे. तर चला आपण सुरुवात करू आहे. सुरुवातीला हे समीकरण नंबर 1, याला आपण समीकरण नंबर 1 देऊ, याला समीकरण नंबर 2. परंतु जर आपण समीकरण नंबर 2 मध्ये जर पाहिलं तर छेदामध्ये काय आहे, या ठिकाणी 2 आहे, म्हणजे आपण समीकरण काय करू, समीकरण 2 ला, समीकरण 2 ला हे छेदातले 2 घालवण्यासाठी काय करावं लागेल, आपण अगोदरच्या पहिल्या सर्व संचमध्ये केलं होतं त्याचप्रकारे समीकरणमधले हे 2 घालवण्यासाठी छेदामधले काय करावं लागेल, ह्याला 2 ने गुणावं लागेल, म्हणजे गुणून म्हणता येईल. म्हणजेच मग काय येईल या ठिकाणी, 2 ने गुणल्यानंतर वजा या ठिकाणी 2 गुणिले y छेद 2 बरोबर 2 गुणिले 1 छेद 2. तर हे 2x हे 2 कट होतील, म्हणजे राहिले y बरोबर हे 2 कट झाले, म्हणजे राहिलं 1, हे समीकरण नंबर 3 म्हणू. ओके, म्हणून समीकरण 1 आणि 3 वरून, आता 1 आणि 3 वरून आपल्याला a1 a2 यांच्या किमती लिहायच्या आहेत. तर सुरुवातीला a1 हे समीकरण 1 वरून काय येईल, a1 म्हणजेच किती आहे या ठिकाणी 2, b1 म्हणजे किती आहे या ठिकाणी 3 आणि c1 म्हणजे 2 या ठिकाणी. नंतर समीकरण, आता 2 चा वापर करायचा नाही आपल्याला, समीकरण 3 चा करायचा आहे, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, a2 काय मिळणार आहे 2, b2 काय मिळणार आहे -1, या ठिकाणी -y आहे म्हणजे -1 आणि c2 काय मिळणार आहे या ठिकाणी 1 आहे. यावरून आपल्याला डी ची किंमत काढता येईल. डी म्हणजेच काय आहे, a1 a2 b1 आणि या ठिकाणी b2 यांच्या किमती ठेवा. a1 किती आहे 2 छेद 2 आणि इकडे 3 - 1, तिरकस गुणाकार करून आपण ह्याला सोडू. सोडवल्यानंतर काय येईल, 2 गुणिले म्हणजेच डी बरोबर 2 गुणिले -1 नंतर वजा 2 गुणिले 3 2 गुणिले 3 म्हणजेच काय आले, 2 1 2, परंतु वजा चिन्ह असेल, 2 3 6 म्हणजेच किती आले -2 - 6 म्हणजेच दोघांची बेरीज आणि त्यांना सारखं चिन्ह म्हणजे -8, हे झालं
डी ची किंमत, यानंतर डी एक्स काढायचं आहे. डी एक्स काढताना आपण काय करतो, जे एक्सचे सहगुणक आहेत म्हणजेच ए वन आणि ए टू, एचे सहगुणक ह्या दोघांना चेंज करतो कशाने, सी वन आणि सी टूने, म्हणजे या ठिकाणी सी वन सी टू, परंतु बी वन बी टू आहे तसे राहतील. यांच्या किमती ठेवू, सी वन किती आहे, सी वन दोन आणि सी टू एक, म्हणजे दोन आणि एक, सी वन सी टू झाले. बी वन बी टू आहे तसेच ठेवायचे, म्हणजे तीन वजा एक, तीन आणि वजा एक. याच्यावरून आपल्याला त्रिकस गुणाकार करून सोडवायचं आहे. डी एक्स बरोबर काय येईल मग, दोन गुणुले वजा एक वजा एक गुणुले तीन. डायरेक्ट किमती लिहिल्या तरी चालतील, बे एक बे वजा तीन एक तीन, म्हणजेच किती आले, डी एक्स ह्याची किंमत किती आली, दोघांना बी वजा वजा चिन्ह आहे म्हणजेच वजा पाच, बेरीज करून दोघांना सारखं चिन्ह. यानंतर पाहायचं आहे डी वाय. डी वाय काढताना काय करतो आपण, ए वन आणि ए टू आहे तसंच ठेवतो आणि बदलतो कशाला, जे बी वायचे सहगुणक आहेत म्हणजेच बी वन आणि बी टू, कशाने बदलतो हे, सी वन सी टूने. यांच्या किमती ठेवू, ए वन किती आहे या ठिकाणी, दोन, ए टू दोन आहे, म्हणजे दोन दोन, सी वन आणि सी टू दोन आणि एक, दोन आणि एक. यांचा तिरकस गुणाकार, तिरकस गुणाकार करून काय मिळेल आपल्याला, हा तिरकस गुणाकार इकडे घेतो मी, दोन गुणले एक, आणि इकडे डायरेक्ट तिरकस गुणाकार घेतला तरी चालेल, म्हणजे बे एक बे आणि बे चोक, सॉरी बे दुने चार, म्हणजेच डी वाय बरोबर काय आले, दोनमधून चार वजा होणार नाही, तर चारमधून दोन वजा करू, म्हणजेच डी वायची किंमत वजा दोन, आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. यानंतर एक्सची किंमत काढू. एक्स म्हणजेच काय, डी एक्स छेद डी, डी एक्स किती आहे या ठिकाणी, वजा पाच, ओके, आणि डी किती आहे, डी या ठिकाणी वजा आठ. हे वजा वजा कट होईल, म्हणजेच एक्स बरोबर काय राहिले, पाच छेद आठ, त्याला भागही जाणार नाही, हे झाली एक्सची किंमत. यानंतर वायची किंमत, डी वाय छेद डी, डी वायची किंमत, डी वाय त्या ठिकाणी काढलेलं आहे वजा दोन, वजा दोन, आणि यानंतर डी, डीची किंमत या ठिकाणी वजा आठ, म्हणजे वजा वजा कट, म्हणजे वायची किंमत काय मिळाली, दोन छेद आठ. याच्यावरून शेवटची उकल लिहायची आहे आपल्याला, एक्स कॉमा वाय बरोबर एक्सची किंमत काय मिळाली आहे, पाच छेद आठ, आणि वायची किंमत इथं बे एक बे होईल, बे चोक आठ, म्हणजेच काय आले, एक छेद चार, म्हणजे याची किंमत काय आली, एक छेद चार, ओके. अशा प्रकारे आपल्याला सर्वसंच 1.3 ही आपण कम्प्लीट केलेली आहे.